आणि ज्योतिष भूतकाळात केलेल्या चुकांसाठी पश्चाताप आहे. तो माणसाला भविष्यात सुख मिळेल अशी आशा दाखवतो. पण हे भविष्य जर आजच अचूक कळलं तर माणूस आयुष्याला बांधूनच राहणार नाही. श्लोक आशा, आकांक्षा, स्वप्न आणि अवगुंठनाखाली दडलेलं भविष्य हेच तर माणसाला जगवत असतं ना. ते भविष्य जर नेमकं आजच आपल्याला कळलं तर जगण्यातला रसच संपून जाईल. आणि नेमकं हेच ज्योतिषाला अवगत झालं होतं. तो अचूक गणित मांडून अचूक भविष्य वर्तवायचा. आता मला सांग श्लोक, ही गोष्ट जर अशीच राहिली असती तर केवढी उलथापालथ झाली असती. भविष्यात घडणारे कित्येक तरी जन्म मृत्यू, संपत्ती, नाती गोती, उत्कर्ष विनाश या सगळ्या गोष्टी जर माणसाला आधीच कळल्या असत्या तर त्यांनी वर्तमानाचा सत्यानाश करून टाकला असता. हे ध्यानात आल्यामुळे मी ज्योतिषाला दुबळं केलं, त्याची अचूकता काढून घेतली. अजूनही तो ज्योतिष सांगतोच पण ते 100% अचूक नसतं. भविष्याविषयीचं कुतूहल जर माणसाच्या मनात जागं राहिलं तरच हा गाडा चालू राहील ना. अचूक भविष्य कळायला लागलं तर लोक स्वतःलाच देव समजायला लागतील आणि सगळ्या बाबी हातात घेऊन बसतील. पण स्वतःला देव समजणं आणि देव असणं यात खूप फरक आहे श्लोक. देवाला संपूर्ण सृष्टीचा विचार करायचा असतो. तू अजूनही लोकांची मदत करू शकतोस ज्योतिष. तुझं गणित मांडून त्यांना दिशा दाखवू शकतोस. तुम्हाला दोघांनाही मानवाचं कल्याण करण्याची संधी मिळाली आहे. इतकी वर्ष स्वतःच दुखणं घेऊन तुम्ही फक्त झुरत राहिलात पण तुमच्या या वेदनेमागे इतका मोठा अर्थ आहे या गोष्टीकडे तुम्ही कधी लक्षच दिलं नाही. श्लोक, आता हे सगळं लोकांना सांगण्याची जबाबदारी मात्र तुझी. प्रत्येक माणसात माझा अंश आहे पण तो जर तुम्ही पाहिलाच नाही तर हे अवघं विश्व व्यापून उरलेला मी तुम्हाला कधीच दिसणार नाही. तुम्ही जे पाहता ते मला धारण केलेल्या स्वतःकडे, मला नाही. तुम्ही आमचे डोळे उघडले, मी पणाच्या कोशातून आम्हाला बाहेर काढलं, आमची वेदना सुसह्य केली, तो आम्हाला न्याय मिळाला. नुसता न्याय नाही, तुम्ही आमचा उद्धार केला. होय प्रभू, उद्धार केला. लोक आला नाही का रे अजून? नाही अजून, बहुतेक त्या दोन माणसांचा प्रॉब्लेम सोडवण्यात गुंतलाय वाटतं. त्यांच्याशी वाद घालतोय की काय कोण जाणे. नाही नाही, तो वाद नाही घालणार आहे. त्याला जर का त्यांना मदत करायची असेल ना तर तो 100% मदत करेल, वाद नाही घालणार आणि सरळ त्यांचा प्रश्न सोडवून मोकळा होईल. सुटू दे बाई बिचाऱ्यांचा प्रश्न. जन्माष्टमीच्या दिवशी काहीतरी पुण्याचं काम घडेल श्लोक चाहतो. श्लोक, तुझ्यामुळे आम्हाला प्रभूंचं दर्शन घडलं. तुला आम्ही कायम स्मरणात ठेवू. प्रभू, आता आम्हाला आज्ञा द्या, यापुढे आम्ही आमचं कार्य अतिशय आनंदाने करू. शुभम भवतु.
ठाऊक आज मला खूप असं वाटतंय की जन्माष्टमीच्या उत्सवात श्लोकही आपल्या बरोबर सामील होईल. असं झालं तर आनंदच आई. हे खरंय हा, म्हणजे असं झालं ना तर आपलं सगळं घर एकत्र आल्याचं फिलिंग येईल मला. श्लोक आपल्या बरोबर आहे पण तो कुठेतरी दूर उभा आहे असं वाटतं मला. आणि मनोमन ही गोष्ट आपल्या सगळ्यांना त्रास देते नाही का, पण मला खात्री आहे देव आपलं नक्की ऐकेल. आणि देवाला शरण गेल्यावर किती आनंद होतो हे श्लोकला नक्की कळेल. मी मनापासून वाट बघते त्या क्षणाची. फायनली भेटलात. हो, हरिपूर पासून मागे लागलोय. कोर्टाचा निकाल देव या जमिनीवरून हटवण्याच्या बाजूने आला आहे. विश्वासराव पडले, देव कोपला, देव कोपला. थांबा थांबा, काय चाललंय तुम्हाला सगळ्यांचं? आधी यांना डॉक्टरांकडे घेऊन चला. तू काय हरिपूर पासून माझ्या मागे इथपर्यंत आलाय? अवतारावरनं बरोबर समर्थचा माणूस वाटतोस. खर तर मी माणूसच नाहीये. तू समजतोस कोण स्वतःला? मी देव आहे. देव आहे. देव आहे. मी म्हणत होतो मला एकदा शेखांड तरी करा, तुम्हाला प्रचिती येईल. रिक्षा. सर माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य. माझंही असंच असतं. माझं येणं जाणं असणं सगळं अवचित आहे. अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. मी क्रिश, ग्लॅड टू मीट यू. मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू. क्रिश, तुझ्या जवळच येतोय. काय? चंदनाचा गंध. चंदन गंध ही माझ्या अस्तित्वाची. मला सांग तुझा रुद्राक्षाचा अनुभव कसा होता? नक्कीच रुद्राक्षाची खूण आहे. इतकी पॉझिटिव्हिटी आजपर्यंत मी कधीही अनुभवली नव्हती. प्रचंड ऊर्जा होती, इतकी सकारात्मकता की मी सांगू नाही शकणार. तुझ्या एक्स्ट्रॉर्डिनरी एनर्जी बद्दल बोलतोय, ज्यालाच मी अद्भुत आणि अलौकिक चैतन्य म्हणतोय. मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. कुठे निघालात? हे बघा, क्रिश वैशंपाय नावाचा माझा एक मित्र आहे जो इथे चौथ्या मजल्यावरती राहतो. हे नाव दिसतंय बोर्डवर? या बिल्डिंगला चौथा मजलाच नाहीये. खरं सांग, तू आयडेंटिटी लपवून राहतोयस का इथे? असले उपद्रव करायची मला गरजच नाही. मी देव आहे ना. तू आल्यावर घमकन चंदनाचा वास आलाय. पुढचे 15 दिवस तू देव देव बघूया बघूया काय करतोय. वहिनी गॅस बंद करा. वहिनी दूध. गॅस बंद करायला तू काय भिंतीत ना आरपार जाणार होतास का? अरे गंध लावलायस तू. काहीतरी कुहू तू. आणि हे काय दादा, एवढं मोठं काय पूजा करतात? दादा तर स्वतःशीच म्हणतात, मग तरी तुला आपल्या खोलीत त्यांचा आवाज कसा ऐकू येतोय? माझं नाव श्लोक विश्वास दशपुत्रे. माझ्या हातातल्या पाण्याचा बर्फ होऊ दे. हा बर्फ गायब होऊ दे. म्हणजे श्लोक तू देव आहेस. सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तर? तथा समोर दिसणाऱ्या एका गोष्टीच्या मागे अर्थाची किती वलय असतात तुझ्या लक्षात आलं? किती तरंग असतात प्रत्येक सजीवाच्या बाबतीत आणि सृष्टीत दिसणाऱ्या प्रत्येक निर्जीव कणाच्या बाबतीत हेच सत्य आहे. श्लोक हे सगळं किती जटिल असलं तरी सुंदर आहे आणि सृष्टी चालवायला मला अतिशय मजा येते. तुला चाटवेल चालवताना येते की नाही? तशीच. तुझ्या कंपनीत काम करताना प्रत्येक माणसावर तू नीट निरखून लक्ष ठेवतोस, त्याला जोखतोस आणि मग ठरवतोस
कुणाचं इन्क्रीमेंट करायचं, कुणाच्या जबाबदाऱ्या वाढवायच्या, कुणाच्या जरा कमी करायच्या. नाही नाही नाही, हे मला कळावं, मला पटावं म्हणून तुम्ही सोपं उदाहरण देताय. पण नाही, त्या विश्वाचा पसारा सांभाळणं एवढं सोपं नाहीये हे तुम्ही मला सोपं करून सांगताय. माझ्या अहमपणाच्या भावनेतनं मी पूर्णपणे बाहेर आलो आहे, मी पूर्णपणे बाहेर आलो यातनं. माझं चुकलंय. काळजी घे. देवा 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 देवा. देवा 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 देवा. हो तू आहेस, तू आहेस देवा. माझ्या श्वासापासून संपूर्ण सृष्टीच्या श्वासापर्यंत तुझी स्पंदनं लावला होता चैतन्याने. तू आहेस देवा, तू आहेस. माणसाच्या आवाक्या पलीकडची, तर्का पलीकडची, बुद्धीच्याही पलीकडची शक्ती तू आहेस. अद्भुत शक्ती तू आहेस देवा, तू आहेस. आतही तूच, बाहेरही तूच, चिरदाही तूच आणि शीतलताही. आणि शीतलताई तूच आहेस. हो देवा, शीतलताई तूच आहेस. मी तुला ओळखायला खूप उशीर केला देवा, मी खूप उशीर केला, मला क्षमा कर. अरे अरे, तू विश्व व्यापून आहेस, मी मात्र दखलही घेतली जाऊ नये इतका सूक्ष्म आहे रे देवा, मला क्षमा कर. मी कायम तुझ्याशी उद्दामपणे वागलो, पण तू तू माझ्या उद्धाराचा विचार केलास. अरे तुझा अंश दिलास तू मला, तुझी ताकद दिलीस तू मला, माझी लायकी नसताना. मला खरं क्षमा कर देवा. काही नालायक नाहीयेस तू, थोडा उर्मट आहेस पण ठाम आहेस, निर्मळ आणि तत्वनिष्ठ आहेस. तुझ्याकडे लपवा छपवी छक्के पंजे नाहीयेत. आणि देवावर विश्वास नसला तरी देवाप्रमाणेच अख्ख्या विश्वाचं कल्याण व्हावं अशी आस मनात बाळगतोस. आणि हेच अतिशय महत्वाचं आहे श्लोक, याच साठी मी तुझी निवड केली होती. आता टेस्ट कट मध्ये पुढचा मागचा विचार न करता प्रत्येकाचंच कल्याण करायला सरसावला होतास तू. पण आय होप तारतम्याचे, विवेकाचे आणि माणसाची कर्म निरखण्या पारखण्याचे निकष तुला कळले असतील. आता
हो तुम्हीच सांगितलेत ना आता प्रत्यय देऊ प्रचिती देऊ पण देवा तुम्ही देव आहात हे तुम्ही मला पहिल्या भेटीत सांगू शकला असता अगदी अगदी पहिल्या भेटीत मला प्रचिती देऊ शकला असता पण नाही दिलीत का अर्थातच नाहीतर मग मी फक्त एक चमत्कार करणारा जादूगार नाहीये हे कसं पटलं असतं तुला अरे श्लोक एक साधा मोबाईल घेताना हजार गोष्टींची चौकशी करणारी लोक आहात तुम्ही मग देवाचा स्वीकार करताना जर सगळ्या बाजू पडताळून पाहिल्या तर बिघडलं कुठे बरोबर आहे पण तेवढंच करतो आम्ही आम्ही मोबाईलची केस निवडतो सिम कार्ड पारखून घेतो पण ते ऍक्टिव्हेट करणाऱ्या प्रचंड मोठ्या यंत्रणेचा आम्ही कधी विचारच करत नाही कधीच नाही खरं म्हणजे देवा आमचं सगळं जगणंच वरवरच झालंय रेडीमेड पिशवीतलं दूध वापरतो पीठ वापरतो पण ते तयार करण्यासाठी कुणाला तरी काही मशीनची जोपासना करायला लागती हे लक्षात येत नाही आमच्या कुणाला तरी राब राब राबायला लागतं हे कळतही नाही आम्हाला अरे देवा आम्ही तुझ्यावरही अभिषेक करतो पण फक्त अभिषेक करतो पण सर्व व्यापी असलेल्या तुझ खरं रूप जाणून घेण्याचा आम्ही कधी प्रयत्नच करत नाही आता याच सगळ्या गोष्टी तुला लोकांना जाऊन सांगायच्या म्हणूनच तुझी निवड केली मी आणि इतके दिवस तुला घडवत होतो देवा काय रचना आहे तुझी मला जन्माला घालतोस तूच मला घडवतोसही तूच तुला नाकारण्याची बुद्धी मला तूच घालतोस तुला स्वीकारण्याची अक्कलही मला तूच घालतोस देवा हे खूप विलक्षण आहे या प्रवासाच्या अंती मला मिळालेला अनुभव मला मिळालेलं हे सगळं ज्ञान तुझ्यामुळे देवा माझा उद्धार केलायस तू माझा उद्धार केलायस तू देवा माझा उद्धार केलायस तू मनुष्य रूपात येऊन तुमच्याशी मैत्री करणं हा माझ्यासाठी पण फार सुखावा अनुभव होता श्लोक अवतार घेतानाचं शिवधनुष्य नव्हतं माझ्या खांद्यावर हा सगळा एक प्रयोग होता आणि तो आज यशस्वी झाला माझे भक्त मला कधी माऊली म्हणतात कधी देव म्हणतात कधी सखा पण माझ्यासाठी ते सगळे भक्तच असतात श्लो मला कधी मित्रा अशी हाकच मारता आली नव्हती आणि मैत्रीचं सुखही अनुभवता आलं नव्हतं पण तुझ्या आणि कुहू बरोबर मात्र मला मैत्रीची गोडी अनुभवता आली अरे नाही नाही देवा असं म्हणू नको तुझा मित्र होण्याची माझी लायकी नाही देवा अरे अरे मी तर तुझा हात धरायला सुद्धा नकार दिला होता रे देवा तुझा हात धरायला नकार दिला होता मी पण उरावरी भेटण्याची वेळ मैत्रीत येतेच ना तुझा झिडकार नाही एन्जॉय केलं होतं मी माझे भक्त ज्याला प्रेम सुख म्हणतात त्याचा अर्थ मला या मैत्री सुखानं समजावला मैत्रीत योग्यता नाही भाव महत्वाचा फक्त एकदा मला क्रिश म्हणून हाक मार जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा निसर्ग चाल कालची क्रिश क्रिश काळजी रे माझ्या देवा काळजी रे क्रिश 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 माझ्या देवा काळजी रे क्रिश 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 देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा